हरिओम श्रीराम अंपज्ञा, मी हरिसिंह यशवंतराव कळवा उपासना केंद्र. ॲक्च्युली मी 2005 पासून बापूंची उपासना करण्यास सुरुवात केली. मागील तीन ते चार वर्षापूर्वीचा अनुभव होता. ॲक्च्युली मी IT क्षेत्रामध्ये काम करतो. ॲक्च्युली IT क्षेत्रामध्ये काम करताना खूप प्रेशरनी काम करायला लागतं. माझ्या टीममध्ये मी खूप चांगल्या प्रकारे काम करायचो ॲक्च्युली, पण मला पाहिजे तसं सॅलरी पॅकेज वाढवून देत नव्हते या प्रदर्शच्या वेळेस. त्याचा मला कधी कधी दुःख पण व्हायचा की त्यावेळेस नोकरीच्या याच्यामध्ये फ्रस्ट्रेट होत होतं ॲक्च्युली. कधी कधी दादाच्या मार्गदर्शनानुसार दादांना सांगायचो का माझ्या पगारामध्ये वाढ होत नाही, तर दादा सल्लानुसार द्यायचं नोकरीमध्ये चांगली प्रगती तुझी, तर मी दादांच्या शब्दावरती ठाम राहायचो आणि पुढे माझा प्रवास चालू करायचो. त्याच्यानंतर मी आणि माझा भाऊ जॉईंट फॅमिलीमध्ये राहायचो ॲक्च्युली. 8 ते 10 वर्ष कंप्लीट आम्ही एकाच रूममध्ये राहत होतो. पण थोड्या दिवसामध्ये असं वाटायला लागलं का आता आपल्याला थोडं वेगळं व्हायला पाहिजे ॲक्च्युली. आणि मिसेस पण बोलवती का आपल्याला आता स्वतंत्र रूम घ्यायला पाहिजे. तर मी बापूंना बोलायचो ॲक्च्युली, बापू मला पगार तर खूप कमी आहे, त्या पगारामध्ये मी रूम कसं काय घेऊ ॲक्च्युली. आणि रूम घ्यायचं बोलल्यावरती कळव्यामध्ये शक्यच नाही आहे, एकतर जायला लागेल बदलापूर साईडला, कारण माझी सॅलरी पॅकेजच खूप कमी होती. तर बापूंच्या फोटोसमोर मी कधी कधी बोलायचो, बापू बघा माझं मुलाचं शिक्षण ते आयरुल आहे, एक तर स्कूल ट्रान्सफर करायला लागेल, सेकंड थिंग माझं जॉब ॲक्च्युली अंधेरी असल्यामुळे बदलापूरून अंधेरी अपडाऊन करायला खूप लांब असेल, सेकंड थिंग हरिगुरुग्रामला येण्यासाठी खूप लांब लागेल आणि कधी कधी येणं शक्य नाही होणार. तर त्यासाठी जर रूम मला भेटत असेल तर तुम्ही या कळव्या भागामध्येच द्या कुठेतरी. असंच एक दिवस माझ्या भावाने सांगितलं का आपल्याच बिल्डिंगमध्ये एक रूम आहे, खूप स्वस्तामध्ये घ्यायचा विचार आहे का. तर त्याला मी सांगितलं की माझ्याकडे पैसे नाही आहेत, तर बघतो मी 4 ते 5 लाख अशी सोय करील, बाकी बघतो होत असेल तर. पण त्याला एका महिन्यामध्ये ॲक्च्युली कॅश द्यायचे आपल्याला 15 लाख रुपये. तर मी ट्राय करत राहिलो ॲक्च्युली पर्सनल लोन काढण्यासाठी. तर पर्सनल लोनसाठी मी दोन बँकेमध्ये अप्लाय केलं, दोन टाईम अप्लाय केलं ॲक्च्युली, पण दोन्ही टाईम लोन सक्सेस झाले नाही. त्याच्यानंतर बापूंच्या फोटोसमोर मी बोललो, बापू हा रूम खूप चांगला ॲक्च्युली, इथे जर मला भेटलं तर खूप बरं होईल आणि रूम पण खूप स्वस्त होतं. तर तुमची जर इच्छा असेल खरंच मनापासून तर लोन माझं खूप पास करा. तिसऱ्या टायमाला परत मी त्याच बँकेमध्ये ICICI आणि HDFC लोनसाठी अप्लाय केलं आणि मला वाटत नव्हतं, कारण दोनदा लोन फेल्युअर झालं आणि तिसऱ्यांदा अप्लाय केल्यावरती पास सक्सेस होईल का नाही. पण बापूंच्या कृपे जर असेल तर सर्व काही शक्य आहे. आणि खरंच तिसऱ्यांदा लोन पास झालं आणि मी खूप खुश झालो ॲक्च्युली. आणि बापूला बोललो, बापू तुमची खूप 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 कृपा आहे ॲक्च्युली. त्यावेळेस मला 14 लाख कॅश मॅनेज करायची होती, तर 9 लाख मी कॅश मॅनेज करून घर नावावर करण्याचं ठरवलं आणि ते नावावरती पण घेतलं. पण तसंच माझ्या हॉबीजमध्ये असं होतं की मी खूप काम करून सुद्धा माझा अप्रेझर होत नव्हतं. तिथे माझ्याबरोबर पॉलिटिक्स खेळलं गेलं ॲक्च्युली, तर ते मला नंतर समजलं. त्यावेळेस मी ही गोष्ट पण बापूंना बोललो ॲक्च्युली, बापू हे असं माझ्याबरोबर का होतं, प्रामाणिकपणे काम करून सुद्धा माझ्याबरोबर का होतं. तर बापूंनी त्यावेळेस एका याच्यामध्ये दोन मला सरप्राईज दिला, एक तर घर पण एक खूप कमी किमतीमध्ये दिलं, ज्या त्या किमतीमध्ये चालीमध्ये पण रूम भेटू शकत नाही, त्या रूममध्ये मला फ्लॅट घेऊन दिलं ॲक्च्युली. जे मला अप्रेझर मिळणार होतं 10% जे करणार होते त्याची 25% अप्रेझर बापूंनी करून दिलं. म्हणजे माझी सॅलरी जर 30% होती तर त्यांनी 10% प्रमाणे 3000 अप्रेझर केलं असतं, तर बापूंनी म्हणजे 25% ॲक्च्युली अप्रेझर केलं. बापू खूप ग्रेट आहे, जेव्हा बापूला द्यायचं असतं ते नक्की देतोच. हरिओम श्रीराम अंबज.